शेतकऱ्यांसाठी पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा सुकाणू समितीने दिलेला आहे. मुंबई सुकाणू समितीच्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आलेली आहे. तर शेतकऱ्यांसाठी सुकाणू समिती पुन्हा एकदा आक्रमक झालेली आहे. 14 ऑगस्टला राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा सुकाणू समितीमार्फत देण्यात आलेला आहे. तर पालकमंत्र्यांना झेंडा वंदनापासून रोखणार अशा प्रकारची माहिती देखील मिळते. तर शेतकऱ्यांच्या आमदारांनी या आंदोलनात सहभागी व्हावा असं आवाहन देखील करण्यात येत आहे. आमदार बच्चू कडू यांचं शेतकऱ्यांना हे आवाहन आहे. या ठिकाणी 14 ऑगस्टला राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे सुकाणू समितीकडून. तर याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी रामनाथ दवणे आपल्यासोबत फोनलाईनवर आहे. रामनाथ, काय सांगाल, सुकाणू समिती पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झालेली पाहायला मिळते आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी चक्का जाम करण्याचं देखील या ठिकाणी इशारा दिलाय. कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी आहे. सुरुवातीपासूनच सुकाणू समितीने घेतली होती. मात्र राज्य सरकारनं ज्या पद्धतीनं कर्जमाफीची घोषणा केली, या घोषणा करत असताना विविध अटी कुठेतरी सरसकट कर्जमाफी होणं शक्य होत नसल्याची भावना जी आहे ही या ठिकाणी सुकाणू. रामनाथ यांचा संपर्क तुटलेला आहे. दरम्यान आपण पाहतोय की सुकाणू समिती शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. तर पालकमंत्र्यांना झेंडा वंदनापासून रोखणार असल्याचं देखील या ठिकाणी माहिती मिळते. पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आलेली आहे. तर एकीकडे सरकारनं कर्जमाफीची घोषणा केलेली आहे, तर दुसरीकडे मात्र कर्जमाफी झालेली पाहायला मिळत नाहीये. तर शेतकरी देखील आत्महत्या करताना दिसून येत आहेत आणि त्यामुळेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सुकाणू समिती ही आक्रमक झालेली पाहायला मिळते. तर 14 ऑगस्टला या ठिकाणी सुकाणू समितीकडून चक्का जाम आंदोलन होणार आहे.